प्रशांत रेड्डी प्रशांत भाई आगे ना थोड़ा नागरिक त्रस्त झालेले आहे म्हणून जळगावमध्ये जे केलेले विकास काम आहे विकास कामांचे जे निकृष्ट दर्जाचे काम आहे यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आहे टेंडरमध्ये गैरव्यवहार आहे या सर्वांचे चौकशी व्हावी अशी मागणी मी राज्य सरकारकडे करणार आहे। मला माहित आहे राज्य सरकार ह्यांचंच आहे त्यामुळे फारसा न्याय मिळेल की नाही मिळेल याबद्दल मी शंका आहे, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज जळगाव शहरामधल्या सर्वसामान्य माणसांना वेठीस धरत आहे, व्यापारी वर्ग या ठिकाणी नाराज दिसतो आहे, सर्वसामान्य माणसाचं चालणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये जळगाव शहर बाकी चाललेलं आहे। या पाठीमागे कोण आहे असं वाटतं? या पाठीमागे जे आता हे बघा यातलं पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन होते, त्यांनी सांगितलं की या जळगाव शहराचा विकास करू, नाही विकास झाला तर मला एक मत द्यायचं नाही, गिरीशभाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड केलेले आहे, मी तुम्हाला मत मागायला येणार नाही असं माननीय गिरीशभाऊंनी या शहरामध्ये सांगितलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे, आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, जे मंत्री असतात त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। 50 वर्ष मला असं आता वाटायला लागलं आहे की 50 वर्षापासून या शहरामध्ये एक उत्तम शहर म्हणून नामांकित होतं। मी सुरेशदादांवर टीका करायचो गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये, जे टेंडरमध्ये वगैरे घोटाळे झाले त्याच्या संदर्भामध्ये, कामाच्या दर्जाच्या बाबत मी कधी तक्रार केली नव्हती, परंतु आज अशी स्थिती आहे ते टेंडर घोटाळ्यामध्ये तर आहेच परंतु कामाच्या दर्जाबाबतही आता तक्रार करायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता याला जबाबदार पालकमंत्री आहे, याला जबाबदार गिरीशभाऊसारखा एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळचा नेता आहे, ज्याने म्हटलं की मी तुला मत मागायलाच येणार नाही, आश्वासनं द्यायचं आहे आणि पाळायचं नाही। स्थानिक आमदारांनी या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, स्थानिक आमदारांना या ठिकाणी अपेक्षेने निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी आवाज तरी उठवायला पाहिजे ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, सरकारकडे तक्रार तर करा पण साधी तक्रारसुद्धा करायला हे लोक तयार नाही, याचा अर्थ काय काढायचा जनतेने? त्यामुळे आता मलाच पुढाकार घ्यावा लागेल। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमचे सारे कार्यकर्ते आता या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्रात आहे, आम्ही सरकार दरबारी या जळगाव शहराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आग्रह धरू। नाही, जळगाव जिल्ह्यामध्ये या शहरापेक्षा काही वेगळी स्थिती आहे असं चित्र नाही आहे, परंतु जळगाव शहरातील नागरिक रोज मला कोणी ना कोणी नागरिक येतो, एक तर मला शिवाय घालतो, माझ्यावर संतापतो, माझ्यावर राग व्यक्त करतो की निदान तुम्ही तर काही करा, इथलं स्थानिक कोणी करत नाही तर तुम्ही तर काही करा हा आग्रह त्यांचा असतो, स्वाभाविक आहे त्यांचा तो माझ्यावर काढलेला सात्विक संताप आहे, त्यांना नाथाभाऊ हक्काचा वाटतो म्हणून ते माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे जळगाव शहराकडे लक्ष देण्याची खरोखरच आवश्यकता आहे। आज अमृत योजनेच्या माध्यमातून कामं केले तसेच अर्धवत पडलेले आहे, या ठिकाणी रस्त्या घनकचऱ्याचा प्रकल्प आहे अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, हा भूमिगत गटारींचा प्रकल्प आहे तशा स्वरूपामध्ये पडलेला आहे, कोणाला ठेके दिले, कोण ठेकेदार आहे, त्याच त्याच ठेकेदारांना ठेके देणार, ठेके कुणालाही द्या तुम्ही घ्या पण काम चांगल्या दर्जाचं करा असं आमची मागणी आहे ना। यामध्ये अनेक प्रकल्प असे आहे, जो आता कोणता प्रकल्प तो घनकचऱ्याचा वॉटर ग्रेस वगैरे, याच्या संदर्भात किती तक्रारी झाल्या पण चौकशा नाही। नाही मी या रस्त्यांच्या कामासंदर्भात फक्त बोललो तुम्हाला,
की रस्त्यांचे काम हे महापालिकेला न देता PWD दिलेले आहे, त्यामुळे PWD जे एस्टिमेट केलेले आहे PWD याचे काम पूर्ण करायचे आहे, महापालिकेला ते हँडओव्हर करायचे आहे, त्यामुळे महापालिकेचा रस्त्यांपुरता जर विषय घेतला तर संबंध येत नाही। आत्ता मी पाहिलं या ठिकाणी तर एक रस्ता त्या ठिकाणी पाहिलं तर वर्षापूर्वी केलेला, 7-8 महिन्यापूर्वी, आता त्याच्यावर परत 5 कोटी रुपये नव्यानं मंजूर झालेले, म्हणजे खड्डे भरण्यासाठी 5 कोटी रुपये, एक वर्षभर 6 महिने जर रस्ते टिकत नसतील तर आमचा पैसा जाऊन राहिला नाही इथलं या ठिकाणी। निदान रस्ते केल्यानंतर 4-5 वर्ष तरी नीट टिकावे अशी अपेक्षा असते। गेल्या 7-8 महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक नागरिक मला स्वतः येऊन भेटले आणि त्यांनी जळगाव शहराची दुरावस्था सांगितली। मी तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातूनही सातत्याने पाहत होतो, पण आता लोकांचं असं म्हणणं झालं आहे की या ठिकाणचे स्थानिक खासदार, स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे तुम्ही तरी जळगाव शहराकडे लक्ष घाला आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडा अशा स्वरूपाची विनंती केल्यामुळे आज जळगाव शहरामध्ये जे कामं झालेले आहेत त्याची पाहणी करण्यासाठी महापौर, मी वगैरे असे सगळे आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। यामध्ये जे तुम्हाला पाहिलं आहे तर व्हिज्युअल आता तुम्ही पाहिलेलं आहे, जे रस्त्यांचे कामं आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। एक वर्षापूर्वी या रस्त्यांच्या कामांना वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि आता वर्षानंतर हे कामं सुरू आहे, त्यामध्ये डांबर टाकण्यात आलं नाही, नुसती खडी टाकण्यात आलेली आहे। या ठिकाणी शिवाजीनगर पुलाच्या आपण समोर उभे आहोत, जिल्हा परिषदेची भिंत ही तोडून टाकलेली आहे आणि ती भिंत बांधली नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या साहित्याची चोरी जाते आहे। एक डबक्याचं साम्राज्य तुम्हाला दाखवलं की किती डबके पडलेले आहे, त्या डबक्यांमध्ये डासही तुम्ही पाहिले असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती या माध्यमातून होत असते। या शिवाजीनगर पुलाच्या संदर्भात दोन्ही बाजूला रस्ते केले, ॲप्रोच रस्ते केले पाहिजे, दिवे लावले पाहिजे, हे त्या कंडिशनमध्ये आहे, नियमामध्ये तरतूद आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं युटिलायझेशन सर्टिफिकेट न घेता पूल ओपन केलेला दिसतो आहे। अरे आणखीही शहरामध्ये असे असे कामं आहेत ते विशिष्ट ठेकेदाराला देऊन त्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे करताय, हे कामं महानगरपालिकेचे नाही। या ठिकाणी 100 कोटी सरकार देऊ म्हटलं, त्यातले 42 कोटी रुपये जे कामं आहे त्या 42 कोट्यांचे कामं हे महापालिकेला न देता आपल्या बगलबच्च्यांना मिळाले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी PWD दिले आणि PWD एका विशिष्ट ठेकेदाराला ते दिले। त्या ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातले जे कामं सुरू आहे, मग हे बांधकाम असेल, रस्त्यांचे कामं असतील, कोणत्याही बाजूला जा तर खड्ड्याविना रस्ता जळगाव शहरामध्ये आज आपल्याला दिसत नाही आणि ही अधुरावस्था जळगाव शहराचे ही तिथल्या स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधींच्या तर दुर्लक्षामुळे होऊन राहिलेली आहे। नाही, ह्या संद माझी तक्रार राहणार आहे बियाण शिकडी की क्वालिटी कंट्रोलकडून याची चौकशी झाली पाहिजे, ज्या काही योजना आपल्या सरकारच्या यंत्रणा असतील त्यांनी याची चौकशी करावी, खात्री करावी, त्याच्यावर कारवाई करावी आणि मी महापालिका आयुक्तांनाच सांगणार आहे की त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःहूनच जे काही त्यांनी पाहिलेलं आहे त्या संदर्भामधली जी काही माहिती आहे त्याचा अहवाल किंवा तक्रार किंवा माहिती ही त्या संबंधित एजन्सीला द्यावी, आपल्याला तो अधिकार आहे महापालिका म्हणून। Hello guys, please like, comment and subscribe our channel.